नमस्कार, मी प्राजक्ता। या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ड्रेसची पॅन्टची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली होती। तुम्ही जर तो व्हिडिओ नसेल बघितला तर प्लीज बघा। आज मी तुम्हाला टॉपची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे। त्यासाठी मी हे ड्रेस मटेरियलमधलं टॉपचं कापड घेतलेलं आहे आणि याचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत, बॅक पार्ट आणि फ्रंट पार्टसाठी, कारण फ्रंट पार्टवरती थोडीशी एम्ब्रॉयडरी आहे त्यामुळे सेपरेट कट करावं लागणार आहे। तर याची मी घडी घालून घेतली आहे। ड्रेससाठी मापं घेतलेली आहेत मी। पूर्ण उंची आहे 40 इंच, कमर उंची 15 इंच, सीट उंची आहे 23 इंच, छातीघेर 36 इंच, कमरघेर 32 इंच, सीटघेर 40 इंच, पुढचा गळा 7 इंच, मागचा गळा 7 इंच, बाहीची उंची 4 इंच आणि बाहीचा घेर आहे 7 इंच। आता ही मापे आपण कपड्यावरती टाकून कट करून घेऊयात। पूर्ण उंचीमध्ये आपल्याला एक्स्ट्रा 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। तर 40 इंच आहे ड्रेसची पूर्ण उंची, 2 इंच एक्स्ट्रा घेऊन मी 42 इंचवरती मार्किंग करून घेते। तर हा पीस आहे तो 42 इंचाचाच आहे त्यामुळे मी कट नाही करत। त्यानंतर शोल्डरसाठी माप टाकणार आहे 5.5 इंचवरती। आता या इथे मुंडा उंचीचं माप टाकायचं आहे 6 इंच, त्यानंतर कमर उंचीचं माप टाकायचं आहे 15 इंच आणि सीट उंचीचं माप आहे 23 इंच। तर 23 इंचवरती मी मार्किंग करून घेते। तर हे उंचीचे माप आपले टाकून झालेले आहेत। आता याच्यावरती आपण सरळ लाईन मारून घेऊयात, कारण याच्यावरती आपली फिटिंगची मापं येणार आहेत। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, त्यामुळे माझे नवीन अपलोड होणारे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। त्यानंतर छाती घेराची जी लाईन आहे ते सुद्धा मी मार्किंग करून घेते। आता शोल्डर आपण 5.5 इंच घेतलेलं होतं, तर छाती घेराच्या लाईनवरती आपल्याला 6 इंचवरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि ह्या दोन्ही लाईन आहेत त्या जोडून घ्यायच्या, म्हणजे आपल्याला मुंडाला आकार देण्यासाठी खोली तयार होते। आता आपल्याला गळ्याच्या उंचीचं माप टाकायचं आहे। तर तयार गळा आपल्याला पाहिजे 7 इंचचा, तर 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे शिलाई मार्जिन आणि 7.5 इंचवरती मार्किंग करायचं। गळा रुंदी तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता, मी इथे 3 इंच घेत आहे। गळा तुम्हाला किती पसरट हवा आहे त्याप्रमाणे घ्या तुम्ही माप। त्यानंतर शोल्डरच्या लाईनवरती 2.5 इंच गळा रुंदी घ्यायची आहे। आता हे दोन्ही माप टाकून झाल्यानंतर ही लाईन जोडून घ्यायची। आता गळ्याला तुम्ही हवा तो आकार देऊ शकता। आता या इथे आपल्याला मुंडा खोलीचा आकार द्यायचा आहे, त्यासाठी मी 1 इंच मार्किंग करून घेते आणि मुंडा खोलीसाठी गोल आकार देऊन घेते। आकार व्यवस्थित द्यायचा आहे। आता या इथे मला गळ्याला चौकोन आकार द्यायचा आहे। मगाशी मी गोल घेतला होता पण चौकोन गळा करायचा आहे तयार। त्यासाठी मी 1/2 इंच पसरट जो गळा घेतला होता तो कमी केला आणि मार्किंग करून घेते चौकोन गळ्यासाठी। आता याच्यावरती आपल्याला छातीघेराचं माप टाकायचं आहे। तर छातीघेर आहे 36 इंच, त्याचा चौथा भाग होतो 9 इंच, अधिक शिलाई मार्जिन 2 इंच घेऊन 11 इंचवरती मार्किंग करायचं आहे। शिलाई मार्जिन तुम्ही 1 किंवा 1.5 इंचही घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे। त्यानंतर कमरघेरचं माप टाकून घ्यायचं आहे। कमरघेर आहे 32 इंच, त्याचा चौथा भाग होतो 8 इंच, अधिक 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आणि 10 इंचवरती मार्किंग करायचं। त्यानंतर सीटघेराचं माप टाकायचं आहे। सीटघेर आहे 40 इंच, त्याचा चौथा भाग आहे 10 इंच, अधिक 1.5 इंच इथे शिलाई मार्जिन घ्यायचं आहे, असं मिळून 11.5 इंचवरती मार्किंग करायचं। या इथे 1/2 इंच मी शिलाई मार्जिन कमी घेतलेलं आहे। आता हे पॉईंट जोडून घ्यायचे। ते 1/2 इंच शिलाई मार्जिन कमी घ्यायचं कारण असं की आपल्याला तिथं कट करायचे आहेत आणि दुमडण्यासाठी आपल्याला 1.5 इंच किंवा 1.25 इंच खूप होतं। तर हे पॉईंट जोडून घ्यायचे मी दाखवल्याप्रमाणे। आता जेवढा पण सीट घेर घेतलेला होता तेवढंच माप आपल्याला खालच्या साईडला टाकायचं आहे आणि त्याचं मार्किंग करून घ्यायचं। जर तुम्हाला पडण्याची साईज थोडी मोठी हवी असेल तर तुम्ही 1 किंवा 1.5 इंच जास्त घेतलं तरीही चालेल। आता इथे लाईन मारून घ्यायची एक सरळ। याप्रमाणे आपलं मार्किंग झालेलं आहे। आता याचं कटिंग करून घेऊयात। बॅक पार्टचं कटिंग झाल्यानंतर आपण फ्रंट पार्ट बघूया। आता हे राहिलेला कपडा आहे, याच्यावरती आपण स्लीव्ज कटिंग करणार आहोत। तर कटिंग स्लीव्जची मी नंतर दाखवते, अगोदर आपण फ्रंट पार्ट कट करून घेऊयात।
तर यासाठी हा कपडा मी साईडला काढून ठेवलेला होता. आता याला काहीच करायचं नाही, सेंटर काढून व्यवस्थित त्याची घडी काढून घालून घ्यायची, कारण डिझाईन जी आहे ती बरोबर सेंटरला आली पाहिजे, वाकडी किंवा तिरकी अशी नाही आली पाहिजे. तर याची मग व्यवस्थित घडी घालून घेतली. आता याच्यावरती जो आपण बॅक पार्ट कट करून घेतलेला होता तो व्यवस्थित अंथरून घ्यायचा मी दाखवल्या पद्धतीने, कारण याच्यावरतीच आपण आता कटिंग करून घेणार आहे. याच्यासाठी सेपरेट मार्किंग नाही केलं तरी चालतं. तर हे ठेवून याच्यावरती मी कटिंग करून घेते. खूप सोपी पद्धत दाखवलेली आहे मी ड्रेसची, आणि सांगायचं म्हणजे ड्रेस खूप छान तयार झालेला आहे, फिटिंगलाही खूप छान बसलेला आहे. तर तुम्ही नक्की ही माझी पद्धत आहे ती ट्राय करा. आता या पद्धतीने आपला बॅक आणि फ्रंट तयार झालेला आहे. आता इथे आपण अस्तर कट करून घेऊया. तर अस्तरसाठी कस्टमरने हे दोन ब्लाऊजचे पीस दिलेले होते, कारण लॉकडाऊन आहे, लॉकडाऊनमुळे अस्तर भेटत नाही. तर हे अस्तरच मी पीस लावणार आहे. तर व्यवस्थित याची उभी घडी घालून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता या घडीवरती आपल्याला बॅक पार्ट जो होता तो व्यवस्थित अंथरून घ्यायचा आहे आणि त्याप्रमाणे कट करून घ्यायचा आहे. तर इथे मी व्यवस्थित अंथरून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता मी याचं कटिंग करून घेते. या पद्धतीने आपलं अस्तर आणि कापड कट करून झालेलं आहे. आता याची आपण शिवण्याची पद्धत बघूया. तर खूप सोपी पद्धत दाखवलेली आहे मी शिवण्याची सुद्धा, त्यामुळं तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला आवडला तर मला कमेंट करून सांगा, आणि यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायला आवडेल हे देखील मला सांगत चला. तर याप्रमाणे अस्तर कापड आपलं कट करून झालेलं आहे. स्लीव्ज आहे ते मी नंतर कट करून दाखवते तुम्हाला. चला तर आपण याची आता शिवण्याची पद्धत बघूया. सगळ्यात अगोदर आपल्याला अस्तर आहे ते कापडाला व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे. कुठेही गुडी आली नाही पाहिजे किंवा चून नाही पडली पाहिजे, अस्तर अगदी प्लेन बसलं पाहिजे. या पद्धतीने शिवायचं आहे. तर मी कसं लावत आहे अस्तर तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर डायरेक्ट अस्तर लावायला येत नसेल तर तुम्ही अगोदर याला पिन करून घेऊ शकता आणि त्याच्यावरती नंतर टिप दिली तरी चालेल, कारण माझी प्रॅक्टिस आहे, मी या पद्धतीने अस्तर लावते. व्यवस्थित हात फिरवून घ्यायचा आहे प्रत्येक ठिकाणी, त्यामुळे अस्तर प्लेन बसतं. सेम याच पद्धतीने मी फ्रंट पार्टला अस्तर लावून घेतलेलं आहे. तुम्हाला एका पार्टला मी अस्तर लावून दाखवते. ड्रेसशिवाय माझ्या चॅनलवरती तुम्हाला ब्लाऊजच्या कटिंगसुद्धा बघायला भेटतील, ब्लाऊजच्या डिझाईनही भेटणार आहेत तुम्हाला बघायला माझ्या चॅनलवरती. तर अस्तर व्यवस्थित मी किती प्लेन लावून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता. प्रत्येक ठिकाणी चेक करायचं आहे, कुठेही कमी किंवा जास्त नाही झालं पाहिजे. आता एक्स्ट्रा जे आलेलं असते अस्तर ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. या ते मी कट करून घेते. थोडंफार जास्त झालेलं आहे, पण मेन कापड आहे ते कट करायचं नाही. जरी कमी किंवा जास्त झालं तर अस्तर थोडंसं कमी जास्त झालं तरी चालेल. याच पद्धतीने मी फ्रंट पार्टला अस्तर लावून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता यानंतर आपण गळ्यासाठी मार्किंग करून घेणार आहे. त्यासाठी मी हा कॅनव्हास पेपर घेतलेला आहे आणि याच्यावरती आपण आता गळ्याचं मार्किंग करून घेऊयात. गळ्याची रुंदी आपण 2.5 इंच घेतलेली होती, मी 2.5 इंचवरती मार्किंग केलं. त्यानंतर गळ्याऊंची 7 इंच होती. पसरट गळा मी 3 इंच घेतलेला होता. तर हे व्यवस्थित आपला चौकोन करून झालेला आहे. गळ्याचा आकार मी गोल देणार आहे फ्रंटसाठी. त्यानंतर साईडला आपल्याला कॅनव्हास 1.5 इंच कट करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी 1.5 इंचवरती मार्किंग करून घेते. या पद्धतीने आपलं गळ्याचं मार्किंग झालेलं आहे. आता मी एक्स्ट्रा कॅनव्हास आहे तो अगोदर कट करून घेते. आता सेम जे आतलं मार्किंग होतं त्याच्यावरती मी चॉकने मार्किंग करून घेत आहे. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने करते. आणि कॅनव्हासची घडी घालायची आणि व्यवस्थित दुमडून घ्यायचं आणि पलीकडे त्याचं उमटवून घ्यायचं आहे मार्किंग तेच. त्यानंतर त्याच्यावरती थोडंसं डार्क करून घ्यायचं पेनाच्या साह्याने. आता यानंतर हे कॅनव्हास आपल्याला कपड्यावरती जोडून घ्यायचं आहे. अगोदर त्यासाठी मी कपडा कापून घेतलेला आहे त्या साईजचा. आता कॅनव्हास जोडण्यासाठी मी इथे एक टिप मारून घेत आहे, तुम्ही इस्त्रीसुद्धा करू शकता. तर या पद्धतीने एक्स्ट्रा कापड आहे ते अगोदर दुमडून घ्यायचं कॅनव्हासला. इस्त्रीने सुद्धा छान बसतो कॅनव्हास, पण मी पटकन मशीनवरती बसवून घेते. आता हे एक्स्ट्राचं जे कापड आलेलं आहे ते कट करून टाकायचं. या पद्धतीने गळा जोडला तर खूप फास्ट होतो गळा जोडून आपला. आणि कॅनव्हास लावल्यामुळे गळ्याला फिनिशिंग छान येतं, त्यामुळे कॅनव्हासचा वापर करायचा. तर व्यवस्थित मी चेक करून घेतलेलं आहे, एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घेतलेलं आहे. आता हा गळा आपण जोडून घेऊया. त्यासाठी मी ड्रेसचा फ्रंट पार्ट घेतलेला आहे आणि त्याची सरळ बाजूने घडी घातलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि याच्यावरती सेंटर मार्किंग करून घ्यायचं आहे, यामुळे आपला गळा तिरका होणार नाही. कॅनव्हासवर सुद्धा
सेंटर मार्किंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित। आता याच्यावरती आपल्याला एक सेंटरला टिप मारून घ्यायची, त्यामुळे आपला कॅनव्हास आणि कापड हलणार नाही। तर व्यवस्थित मी अगोदर याच्यावरती एक टिप मारून घेते आणि त्यानंतर जे गळ्याचं मार्किंग केलेलं होतं आपण त्याच्यावरती टिप मारून घ्यायची। तर टिप व्यवस्थित द्यायची आहे आणि चेक करायचं आहे कापडाला कुठेही गुडी किंवा चून नाही पडली पाहिजे। प्लेन कापड घ्यायचं आहे व्यवस्थित करून। या पद्धतीने गळ्यावरती माझी टिप मारून झालेली आहे। आता यानंतर आतला कॅनव्हास आहे ते आपण कट करून घेऊया। तर शिलाईच्या साईडने साधारण 1/2 इंच मार्जिन ठेवायचं आहे आणि कॅनव्हास कट करून टाकायचा आणि गळ्याला आपल्याला छोटे कट द्यायचे आहेत। लक्ष ठेवायचं आहे की आपली टिप कट नाही झाली पाहिजे, अलीकडेच कट द्यायचे आहेत। कट दिल्यामुळे गळा छान उलटला जातो। तर या पद्धतीने माझे कट देऊन झालेले आहेत। आता गळा आपण उलटवून घेऊयात। तर मी कसा उलटवते तुम्ही बघा। आता यानंतर याच्यावरती एक 5 नंबरची टिप देऊन घ्यायची आहे। ड्रेस पूर्ण झाल्यानंतर याला आपण हात शिलाई करून घेणार आहे। आता आपला फ्रंटचा गळा पूर्ण तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता खूप छान झालेला आहे। आता आपण बॅकसाठी बघूया। तर बॅकसाठी मी कॅनव्हास अगोदर कपड्यावरती जोडून घेतलेला होता। तर याचं तुम्हाला मी फक्त माप दाखवते। गळ्याची रुंदी 2.5 इंच, गळ्या उंची 7.5 इंच, एक्स्ट्रा कॅनव्हास घेतलेला आहे 1.5 इंच आणि हे कपड्यावरती मी जोडून घेतलेलं आहे। आता आपण दुमडून घेऊया याचं कापड। सेम पद्धत आहे आपण जी फ्रंटसाठी वापरली आहे ती। फ्रंटसाठी जसं आपण गळा जोडून घेतला त्याच पद्धतीने बॅकसाठी जोडून घ्यायचं आहे। आता राहिलेलं एक्स्ट्रा कापड आहे ते मी अगोदर कट करून घेते आणि खालच्या साईडची जी पट्टी दुमडायची राहिली होती ती मी दुमडून घेते। या पद्धतीने आपलं कॅनव्हासला कापड लावून तयार झालेलं आहे। आता याचा देखील सेंटर काढून घ्यायचा आणि बॅक पार्टवरती जोडून घ्यायचा आहे। तर बॅक पार्टसाठीचा मी सेंटर काढून घेते अगोदर। आता कॅनव्हास आणि कापड व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे या पद्धतीने। व्यवस्थित सेंटरला सेंटर जुळवून घ्यायचे, त्यानंतरच गळा आपल्याला शिवायचा आहे, नाहीतर गळा आपला तिरका होऊ शकतो। या पद्धतीने मी अगोदर सेंटरला एक टिप मारून घेते आणि नंतर गळ्यावरती टिप मारते। तुम्ही गळ्याला हवा तो शेप देऊ शकता। या पद्धतीने कटिंग केलं स्टिचिंग केलं तरी चालतं। आता गळ्याच्या आकाराप्रमाणे मी टिप देऊन घेतलेली आहे। आता गळा कट करून घेते आणि व्यवस्थित दुमडून घेते। तुम्ही बघू शकता 1/2 इंच मार्जिन ठेवून मी कटिंग केलेलं आहे कॅनव्हासचं। त्यानंतर फक्त कोपऱ्यांमध्ये इथे कट द्यायचे आहेत, पूर्ण गळ्याला नाही दिले तरी चालतात। तर व्यवस्थित गळा दुमडून घ्यायचा आणि या गळ्यावरसुद्धा आपल्याला 5 नंबरची टिप द्यायची आहे, त्यामुळे आपल्याला उसवायला त्रास होणार नाही, पटकन उसवू शकते। आणि नंतर याच्यावरती हात शिलाई घालायची, हात शिलाईमुळे फिनिशिंग छान दिसतं। इथे 5 नंबरची माझी टिप देऊन झालेली आहे। याप्रमाणे आपला फ्रंट आणि बॅक तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीने गळे जोडून झालेले आहेत। आता 1/2 इंच आपल्याला शोल्डरसाठी मार्जिन घेतलेलं होतं, इथे शोल्डर जोडून घ्यायचं आहे, त्यासाठी मी हे मार्किंग करते। तर प्रत्येक ड्रेससाठी 1/2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे शोल्डर जोडण्यासाठी। इथे दुसऱ्या शोल्डरलासुद्धा मी त्याच सेम पद्धतीने मार्किंग करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता याच्यावरती फ्रंट आणि बॅक व्यवस्थित ठेवायचं आहे उलट सुलट चेक करून आणि शोल्डर जोडून घ्यायचे। शोल्डरवरती नेहमी डबल टिप द्यायची आहे। तर मी जुळवून घेतलेलं आहे दोन्ही बॅक आणि फ्रंट व्यवस्थित सरळ उलटं बघून घेतलेलं आहे। या पद्धतीने इथे मी डबल टिप मारून घेते। सेम दुसऱ्या साईडचे सुद्धा याच पद्धतीने मी शोल्डर जोडून घेणार आहे, याच्यावरती डबल टिप देणार आहे। डबल टिप दिल्यामुळे शोल्डर आपले पॅक होतात, उसवत नाहीत।
तर इथे शोल्डर जोडून झालेला आहे। आता आपल्या ड्रेसचं निम्मं काम झालेलं आहे। आता यानंतर आपण चेक करून घ्यायचं आहे शोल्डर कमी जास्त झालेलं असतंय थोडंसं, तर हे चेक अगोदर केलेलं बरं पडतं, त्यामुळे मापात काही फरक पडत नाही। तर व्यवस्थित ठेवायचं आहे, प्रत्येक ठिकाणी चेक करायचं आहे, मुंड्याच्या ठिकाणी शोल्डर पट्टी दोन्ही सेम झालेले आहेत का नाहीत हे देखील चेक करायचं आहे। नाहीतर कधी कधी असं होतं एक शोल्डर पट्टी छोटी होते एक मोठी होते आणि नंतर पूर्ण ड्रेस तयार झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं, त्यामुळे चेक प्रत्येक पार्ट करायचा आहे। आता इथे आपण बाहीची कटिंग बघूयात। बाही मी मगाशी कट करून नव्हती दाखवली। बाहीची उंची आहे 4 इंच, तर मी 5.5 इंचवरती मार्किंग करणार आहे। 1.5 इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे। 2 इंच इथे सरळ रेघ मारून घ्यायची। त्यानंतर बाहीचं घेर आहे 7 इंच, 7 इंचवरती मार्किंग केलं। आतल्या साईडला मी 2.5 इंचवरती मार्किंग करणार आहे। आता मुंडा घेर जेवढा आहे त्याच्या निम्मं माप घ्यायचं आहे, तर 8 इंच मी घेतलेलं आहे आणि बाहीला छान गोल आकार देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने। आता बाहीसाठी शिलाई मार्जिन 2 इंच घ्यायचं आहे। शिलाई मार्जिन सगळीकडे सेम ठेवायचं, कमी किंवा जास्त नाही करायचं। या पद्धतीने आता याची मी कटिंग करून घेते। खूप सोपी पद्धत आहे बाहीची। नंतर मुंड्याला 1/2 इंचाच्या अंतरावरती आकार द्यायचा आहे आतल्या मुंड्याचा, तर इथे आकार देऊन झालेला आहे। तुम्ही बघू शकता बाही आपली तयार झालेली आहे। आता बाहीला आपण पट्टी करून घेऊया। त्यासाठी 1 इंच एक्स्ट्रा घेतलेलं होतं, तर 1 इंच जे मार्जिन आहे ते आपल्याला पट्टीसाठी पूर्ण गुंतवायचं आहे। तर व्यवस्थित मी पट्टी मारून घेते याला। 1 इंच आपण पट्टीसाठी मार्जिन घेतलेलं होतं आणि 1/2 इंच होतं ते बाही जोडण्यासाठी, असं मिळून मी 1.5 इंच बाहीची उंची एक्स्ट्रा घेतलेली होती। तुम्ही बघू शकता, तर एकदा एक पट्टी मारून झालेली आहे। आता दुसऱ्यांदा दुमडून मी आणखी टिप मारून घेते। आता या बाहीला तुम्ही डिझाईनही करू शकता, पॅन्टचं कॉन्ट्रास्ट कापड असेल तर याच्यावरती एक पट्टी बसवली तीही खूप छान दिसते। तर इथे तसं त्यांना काही नको आहे म्हणून मी नाही बसवत, पण तुम्हाला सांगते। त्यानंतर किनारीला एक टिप देऊन घ्यायची। बाहीला गोटसुद्धा खूप छान दिसतो। याच पद्धतीने मी दुसरीसुद्धा बाही तयार करून घेतलेली आहे। आता बाहीचा देखील सेंटर काढून घ्यायचा आहे आणि बाही जोडायला आपण सेंटरपासून सुरुवात करणार आहे। तुम्ही बघू शकता दोन्ही बाही चेक करून घ्यायचं आहे, कोणती कोणत्या साईडची आहे ते, किंवा एक मागे पुढे इकडची तिकडे लागू शकते। तर व्यवस्थित शोल्डर आणि सेंटर बाहीचा आहे तो जुळवून घ्यायचा आहे या पद्धतीने, आणि नंतरच आपल्याला टिप द्यायची आहे। साईडने कडेने जर आपण बाही जोडायला सुरुवात केली तर कधीकधी असं होतं की बाही एक्स्ट्रा होते किंवा आपल्या ड्रेसचं कापड असते ते कमी पडतं, असं काय होणे म्हणून सेंटरपासूनच बाही जोडायची आहे। त्यामुळे दोन्हीकडे सेम बसली जाते बाही, जरी कमी पडली किंवा जास्त झाली तर ते दोन्हीकडे सेम होतं। त्यामुळे मी कधीही सेंटरपासूनच सुरुवात करते बाही जोडण्यासाठी। आता दुसऱ्या साईडला पण मी टिप मारून घेते। जेवढं मार्जिन आपण घेतलेलं आहे शोल्डर पट्टीसाठी तेवढं पूर्ण घालवायचं आहे, कमी किंवा जास्त नाही घ्यायचं। तुम्हाला जर मार्जिन सेम सुटत नसेल तर तुम्ही त्या अंतराने मार्किंग देखील करून घेऊ शकता। आता या इथे आपण डबल टिप देणार आहे, तर व्यवस्थित मी डबल टिप मारून घेते बाहीला। सेम याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडची बाही जोडून घेणार आहे। माझे व्हिडिओ किंवा माझी सांगण्याची पद्धत तुम्हाला जर आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, तुमच्या मैत्रिणींबरोबर माझे व्हिडिओ शेअर करा, कमेंट करून सांगत चला। याच पद्धतीने मी दुसरी बाही देखील जोडून घेते। आता ड्रेसच्या दोन्ही बाह्या आपल्या जोडून झालेल्या आहेत, आपण आता फिटिंगसाठी बघूया। तर फिटिंगसाठी आपण 2-2 इंच शिलाई मार्जिन सोडलेलं होतं, त्याचप्रमाणे आपल्याला फिटिंग करायची आहे ड्रेसची, कुठेही कमी जास्त नाही करायचं। तर अगोदर आपण 2 इंच छातीमध्ये घेतलेलं होतं मार्जिन, तिथं मार्किंग केलं। त्यानंतर कमरूंची 15 इंच होती, तिथे मी मार्किंग केलं, त्यावरती 2 इंच घ्यायचं आहे। आणि सीट उंची घेतलेली होती 23 इंच, तर 23 इंचवरती मी मार्किंग करून घेते। आणि तिथे मार्जिन घेतलेलं होतं मी 1.5 इंच, तर मी 1.5 इंचवरती मार्किंग करून घेते। या पद्धतीने फिटिंगचा छान असा गोल आकार द्यायचा आहे, त्यामुळे कमरेत
ड्रेस छान बसतो। सरळ टिप अजिबात मारायची नाही, थोडासा शेप द्यायचा आहे। याप्रमाणे मी इथे आता टिप मारून घेते। फिटिंगच्या टिप आपल्याला 2-3 एक्स्ट्रा मारायच्या आहेत। जर समजा लूज करायचं म्हटलं तर एखादी उसवली तर शिल्लक राहायला हवी, तर इथे थोडंसं पॅक करून घ्यायचं आहे। या पद्धतीने मी दुसऱ्या साईडला सेम फिटिंग करून घेणार आहे। या पद्धतीने आपलं दोन्ही साईडचं फिटिंग करून झालेलं आहे, खूप छान तुम्ही बघू शकता। आता आपल्याला ड्रेससाठी कट तयार करायचे आहेत। तर इथे अगोदर मी 1/2 इंच दुमडून घेत आहे। तुम्ही बघू शकता मी फक्त सिंगलच दुमडलेलं आहे आणि याची पट्टी तयार करून घेते। या पद्धतीने कट तयार केले तर खूप पटकन होतात आणि फिनिशिंग छान येतं, अजिबात कुठेही पलटी होत नाहीत किंवा चून पडत नाही। तर मी ही पद्धत वापरते कटसाठी। तुम्हाला जमत असेल तर तुम्ही डायरेक्टही करू शकता। तर इथे अगोदर एकच पट्टी मारून घ्यायची आहे। तर 1/2 इंच घेतलेलं होतं आपण एक्स्ट्रा, त्या पद्धतीने दुमडून घ्यायचं आहे। दोन्ही साईडला मी सिंगल पट्टी मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला फायनल कट करायचे आहेत। तयार, याप्रमाणे दोन्ही साईडला पट्टी मारून झालेली आहे। आता फिक्स आपल्याला करायचं आहे, तर 1/2 इंच पुन्हा दुमडायचं आणि त्याच्यावरती टिप मारत जायचं आहे आपल्याला। तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे करत आहे। तर या इथे आपल्याला आता वळवून घ्यायचं आहे ड्रेस, व्यवस्थित सरळ करायचं आहे जसं मी करत आहे आणि त्यानंतर दुसऱ्या साईडला पट्टी काढून घ्यायची आहे। सुई आपल्याला बाहेर काढायची नाही, तिथेच ठेवायची आहे। त्यानंतर थोडंसं टिप मागे पुढे करायची आणि कंटिन्यू करायचं आहे कट खालच्या साईडला या पद्धतीने। तुम्ही कट बघू शकता किती छान तयार झालेले आहेत, कुठेही गुडी किंवा चून पडलेली नाही, अगदी सरळ आलेले आहेत। आता याच्यावरती आपल्याला किनारी टिप मारून घ्यायची आहे। तर मी ते किनारी टिप अगोदर मारून घेते। याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडला सुद्धा कट शिवून घेतलेले आहेत, तर खूप पटकन होतात आणि फिनिशिंग छान येतं। तुम्ही सुद्धा ही पद्धत वापरू शकता। मी दुसऱ्या साईडला सुद्धा करून घेते कट। तर असं दुमडून घेणार आहे अगोदर आणि याच्यावरती टिप मारणार आहे। दोन्ही साईडला माझी 1/2 इंचाची पट्टी झालेली होती। आता नंतर आपल्याला फायनल करायची आहे टिप। तर मी व्यवस्थित दुमडून घेतलेलं आहे आणखी एकदा आणि याच्यावरती टिप मारून घेते। ह्याला कट किंवा साईड स्लिट असंही म्हणतात, तुम्ही काहीही म्हणू शकता। फक्त ही पद्धत वापरायची, त्यामुळे छान होतात कट। ड्रेस इथे सरळ करून घ्यायचा आहे जसा मी करते आणि सुई आतल्या साईडलाच ठेवायची, व्यवस्थित पट्टी तिथे दुमडायची आणि थोडंसं मागंपुढं टिप करायची जेणेकरून उसवू नये, टिप पॅक मारायची आहे। त्यानंतर कंटिन्यू करायचं आहे कट खालच्या साईडला। या पद्धतीने माझे दोन्ही साईडचे कट शिवून झालेले आहेत। याला देखील मी किनारी टिप मारून घेते। तुम्ही बघू शकता खूप छान फिनिशिंग आलेलं आहे। Thank you.
याच पद्धतीने आपले दोन्ही साइडचे कट तयार झालेले आहेत शिवून. तुम्ही बघू शकता ड्रेसचं फिनिशिंग किती सुंदर आलेलं आहे. गळ्याला हात शिलाई केली तर गळा खूप सुंदर दिसतो. आता खालच्या साइडला आपल्याला दुमडून घ्यायचं आहे. खालच्या साइडला सुद्धा किनारी टिप मारून घ्यायची. या इथे तुमच्याकडं कापड असेल कॉन्ट्रास्ट तर खालच्या साइडला पॅन्टमधलं कापड लावलं पट्टी करून तर ते देखील खूप सुंदर दिसतं. खूप सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे. खूप सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला माझा प्रयत्न कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. याच पद्धतीने मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत राहणार आहे. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. तर दोन्ही साईडला माझी टिप मारून झालेली आहे. आता मी इथे किनारी टिप मारून घेते. मस्त ड्रेस तयार झालेला आहे आणि कस्टमरला तयार करून दिल्यानंतर मी याचं एडिटिंग केलेलं आहे आणि अपलोड केला आहे हा व्हिडिओ. तर कस्टमरला ड्रेस हा खूप छान बसला आणि याचं मी आता तुमच्यासोबत मी ह्याचं ड्रेसचं कटिंग आणि स्टिचिंग शेअर केलेलं आहे. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.